नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे सगळं चिन मराठी। आज मी तुम्हाला देणार आहे एक सिक्रेट टिप गाडी क्लीन ठेवायसाठी। तुमची गाडी स्वच्छ राहील रोजच्या रोज, आणि ती आहे की गाडी रोज धुवा मित्रांनो। आळशीपणा करू नका, थोडा वेळ द्या गाडीला। तुम्ही तुमच्या गाडीला जर वेळ दिलात तर ती तेवढीच स्वच्छ राहील। रोज एक हात मारला तर गाडी तेवढीच कमी घाण होते। मला माहिती आहे काहींकडे वेळ नसेल, मग तुम्ही माणसं ठेवता, पण का, मी म्हणतोय मित्रांनो स्वतः वेळ द्या, तेवढा तुमचा व्यायामही होईल। हा माहिती आहे मी बारीक नाही आहे, पण तरी मी सांगतो पण की आपण आपल्या गाडीला रोज पुसलं तर तेवढा आपला व्यायामही होतो, पैसेही वाचतात आणि आपली गाडी स्वच्छही राहते। आता तुम्ही म्हणत असाल आम्ही तर माणसं ठेवली आहे, आम्ही आमची गाडी बाहेर ठेवली, तर ठीक आहे बाबा, जे पैसेवाली माणसं आहेत त्यांनी ते कंटिन्यू करावं। जे माझ्या तुमच्यासारखी सगळे असे मिडल क्लास मॅन आहेत, मिडल क्लास लोक आहेत, त्यांच्यासाठी ही टीप आहे। जे बाबा खरंच परवडू शकत नाही की रोज गाडी बाहेर कुठे धुवायला द्या किंवा असं, तर त्यांनी ही पद्धत आहे, आणि त्यासाठी तुम्हाला कुठलीही महागड्या गोष्टीची गरज नाही। लागतो तो फक्त एक बालडी आणि एक कपडा, आणि मग तुम्ही चालू होऊ शकता गाडी धुवायला। तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा, तुम्हाला खरंच खूप आवडेल। मी त्याच्यात असे टिप्स अँड ट्रिक्स दिले ज्याच्यामुळे तुमची गाडी क्लीन राहू शकते, तर नक्की बघा। ठीक आहे मित्रांनो, तर मित्रांनो बघू शकता आपली गाडी किती घाण दिसते आहे। तर आपण आता हिला पहिले पाणी मारणार आहे सगळीकडून। तर मित्रांनो आपण आता शॅम्पूचं पाणी बनवणार आहे। तुमच्याकडे जर गाडीचे खास शॅम्पू असतील तर ते तुम्ही वापरू शकता, आणि जर नसेल तर आपण जे डोक्याला वापरतो तेही शॅम्पू तुम्ही वापरू शकता। मी सध्या हा शॅम्पू वापरतो, आता मी तुम्ही नाव दाखवू शकत नाही, पण मी हा वापरतो। ठीक आहे, मित्रांनो आपला शॅम्पू बनून झालेला आहे। आपण आता लावणार आहे पुढ्या गाडीला शॅम्पू। जर तुम्हाला असा एक स्पंज मिळाला तर खूपच चांगला, नाही तर तुम्ही कपड्यानेही पूर्ण गाडीला शॅम्पू लावू शकता, पण मी रेकमेंड करेन असा स्पंज विकत घेऊन ठेवा, बरा पडतो। हा मी जो स्पंज आणला हा फुकट आणलेला आहे, माझ्या मित्राचं दुकान आहे म्हणून मला फुकट मिळालेलं आहे। तुम्ही असा स्पंज 5 ते 10 रुपयात घेऊ शकता। तर आपण आता लावूया पुऱ्या गाडीला शॅम्पू। आपण टायर पण क्लीन करून घेऊया मित्रांनो। लोक टायर धुवायला खूप कंटाळतात, पण मित्रांनो लक्षात ठेवा गाडीचे टायर म्हणजे हे गाडीची बूट म्हणून आपण म्हणू शकतो, आणि जेव्हा केव्हा कुठल्या माणसाचे बूट चमकतात तेव्हाच त्या माणसाची पर्सनॅलिटी ओळखली जाते। तसंच गाडीचे बूट जर चांगले दिसतील, म्हणजे टायर जर चांगले दिसतील, तर गाडी अजून शोभून उठून दिसते। आपल्याला फक्त ही जी आउटर बाजू आहे, बाहेरची बाजू ही पुसली फक्त भरपूर असते, ही पुसायची गरज नाही, कारण ती तशी पण घाण होणार। याला म्हणतात जी थ्रेड्स असतात ही पुसायची गरज नाही, एवढी जरी बाजू आपण पुसली तरी गाडीचा आपल्याला लुक फार उठून दिसतो। तर जर तुमच्याकडे असा ब्रश असेल तर तो ब्रशही तुम्ही वापरू शकता, आणि थोडंसं असं घासून घ्यायचं आहे। आणि हा साबण असाच ठेवायचा आपल्याला, आणि दुसऱ्या टायरकडे मूव्ह करायचं आहे। साबणाने काय होतं, ती माती जी असते ती पूर्ण लूज होते, परंतु हे पाणी गळू, याच्यावर लगेच पाणी टाकायची गरज नाही। आता आपण परत पाणी मारूया आणि सगळं साबण गाडीवरचं काढून टाकूया।
तर मित्रांनो, आपली गाडी धुवून झालेली आहे, आपण तिच्यावरचा सगळा साबण काढलेला आहे. आत्ता आपल्याला घ्यायचा असा एक कपडा. मित्रांनो, हा जो कपडा हा टर्किश टॉवेल आहे, पण तुम्हाला जर मायक्रोफायबर क्लॉथ कुठे मिळत असेल तर तो नक्की घ्या. आणि जर तुमच्याकडे असेल तर चांगलंच, आणि जर तुम्हाला माहीत नसेल तर कुठे मिळतो तर त्याची मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन केलेली आहे. तुम्ही जाऊन तो ऑनलाईन ऑर्डर करू शकता. तर आपल्याला तसा कपडा घ्यायचा आहे, आणि ही गाडी जी आहे ही एकदम सावकाश प्रमाणे प्रेमाने गाडी पुसून काढायची. मित्रांनो, जेवढं तुमचं गाडीवरचं प्रेम आहे ते आज उठूनच टाकायचं आहे त्या गाडीवर. तर मित्रांनो लक्षात ठेव हे का, कारण तुम्ही जर हिला झपलं, तुम्ही जेवढं हिच्यावर प्रेम दाखवाल तेवढीच ती तुमच्यावर प्रेम दाखवेल. मित्रांनो, तर मित्रांनो आपल्याला आता जी गाडी पुसायची आहे ती चालू करायची वरून पुसायला चालू करायची आणि खालपर्यंत जायची. लक्षात ठेवा मित्रांनो, हीच गाडी पुसायची बरोबर पद्धत आहे. कारण तुम्ही पहिलेच जर खाली चालू कराल तर तुमच्या टावेल, मान्य तुम्ही गाडी आता घेतली आहे पण तरी कुठे माती राहिली असेल तर ती या टावेलला चिपकून ती परत दुसरीकडे तुम्ही पुढे पुसायला जाल तर स्क्रॅचेस पडू शकतात. त्यामुळे कधीही वरून चालू करा पुसायला आणि मग खालपर्यंत जावा. ओके मित्रांनो, चला मी तुम्हाला तर दाखवतो गाडी कशी पुसायची. तर मित्रांनो, हा निघालाय घाम गाडीचा आणि माझा सुद्धा. पण तुम्ही बघू शकले असाल की गाडी किती चकाचक दिसते आता. मला आशा आहे की तुम्ही सगळे हे बारके जे गोष्टी मी सांगितल्या आहेत ते लक्षपूर्वक बघितले असेल. आणि तुम्हीही ट्राय करा मी जे टिप्स दिले आहेत ते, आणि मला नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला ही पद्धत आवडली आहे की नाही. तुम्हाला जर गाडी इंटिरियर क्लिनिंगचा पण व्हिडिओ पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये मेन्शन करा, आणि आणखी काय काय बघायला आवडेल हेही नक्की सांगा. जर कोणी माझ्या चॅनलला आज नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि ते बेल आयकनही दाबा, त्याच्यामुळे तुम्हाला माझ्या व्हिडिओजचे फ्युचर नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत मी दर्शन सावंत तुमची रजा घेतोय आणि घेऊन येईन असेच भरपूर काही व्हिडिओ जे तुमच्यासाठी खूप उपयोगाचे असतील. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.